आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल बसस्थानका शेजारी रणरागिणी चौताळली, पाठलाग करणाऱ्या तरुणाला दिला बेदम चोप. कागल बसस्थानका शेजारील चौकात एका तरुणीने पाठलाग करणाऱ्या तरुणाला बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे. पोलिसांना ही बातमी समजताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तरुणाने तोपर्यंत पलायन केले होते. कागलमध्ये अनेक महाविद्यालय, विद्यालय आणि शाळा आहेत. सकाळी कॉलेज सुटल्यानंतर बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यावेळेत बसस्थानक परिसरात रोड रोमियोंची संख्या जास्त असते. तरुणींकडे बघून वेगवेगळे चाळे करणे, धूम स्टाईलने गाड्या इकडून तिकडे फिरवणे, पाठलाग करणे, त्याचबरोबर या प्रकरणातून किरकोळ माऱ्यामाऱ्याही परिसरात घडत असतात. गेल्या अनेक दिवसापासून कागल बसस्थानक परिसरात साध्या वेशातील पोलीस असावेत अशी मागणी असताना कागल पोलीस दुर्लक्ष करत आहेत. सोमवारी शाळा सुटल्यानंतर पाठलाग करणाऱ्या अशाच एका रोड रोमियोला एका रणरागिणीने चांगलाच प्रसाद दिला. या तरुणीने आणि तिच्या भावानेही तरुणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, परंतु त्या तरुणाच्या मित्रांनी तरुणीच्या भावावर हल्ला चढवत बेदम मारहाण केली. पोलीस तेथे येताच सर्वांनी पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलीस त्या तरुणाचा शोध घेत असून या घटनेची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.